अरे वा, सगळे पुण्याचेच का? हो सर, सगळे पुण्याचेच आणि सगळे जण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मलखांब टीम मधले मेंबर्स आहेत. अरे वा, छान. आणि सर, तुम्हाला आजच्या बजेटच्या दिवशी एवढ्या बिझी दिवसांमध्ये देखील आम्हाला तुम्ही वेळ दिला आणि आमच्याशी जे इंटरॅक्शन करताय त्याबद्दल खरंच मी तुमचा खूप ऋणी आहे. अरे नाही नाही, असं आहे की आपण सर्व मलखांब हा खेळ खेळता, खरं तर हा भारतीय खेळ आहे आणि याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. आमच्या रेल्वे डिपार्टमेंटमध्ये सुद्धा जे नॅशनल लेवलला खेळतात अशा खेळाडूंना आम्ही रेल्वेमध्ये सर्व्हिस देतो, त्यांना प्रोत्साहन देतो आणि कोच म्हणून या देशामध्ये जास्तीत जास्त खेळाडू निर्माण व्हावेत अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या रेल्वे डिपार्टमेंटचा आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये आपल्या अशा प्रकारच्या मुली मुलं हे अशा प्रकारच्या खेळामध्ये भाग घेतात, त्यांना प्रोत्साहन देणं हे खरं तर आमचं कामच आहे. नक्कीच सर. आणि सर, म्हणजे मी बीजेपीच्या असल्यामुळं मी म्हणत नाहीये, पण जेव्हापासून बीजेपी गव्हर्नमेंट आलंय तेव्हापासून जे आपले देशी खेळ आहेत त्याच्यामध्ये मलखांब असेल, कलरी असेल, थांगला असेल यासारख्या खेळांना म्हणजे बीजेपी गव्हर्नमेंटने एक राजाश्रय दिलाय असं आम्हाला वाटतं. कारण की जेव्हापासून बीजेपी गव्हर्नमेंट आले किंवा मोदी साहेब आले त्याच्यानंतर जे किरेन रिजिजू साहेब असतील किंवा अनुराग ठाकूर साहेब असतील, तर त्यांनी मलखांब सारख्या अतिशय उपेक्षित खेळाला प्रकाश झोतात आणण्याचं काम केलेलं आहे. याचा एक भाग मी तुम्हाला सांगतो सर, आधी फक्त मलखांबाच्या राष्ट्रीय लेवलच्या स्पर्धा व्हायच्या, पण जेव्हापासून आपलं गव्हर्नमेंट आलंय तेव्हापासून खेलो इंडिया युथ गेम्स असतील, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स असतील, त्याच्यानंतर या वर्षीपासून नॅशनल गेम्स ज्या गुजरातला झाल्या तिथं देखील मलखांबाचा अंतर्भाव केलेला आहे. आणि जे केंद्र शासनातर्फे जे पुरस्कार दिले जातात ज्याच्यामध्ये अर्जुन पुरस्कार असेल, द्रोणाचार्य पुरस्कार असेल, ते देखील गेल्या 2-3 वर्षापासून मलखांब खेळाडूंना दिलेले आहेत. सो निश्चितच तुमचे जे गव्हर्नमेंट आहे किंवा आपल्यासारखे जे काही लोक आहेत ते आमच्यासारख्या उपेक्षित दुर्लक्षित खेळाला प्रकाश झोतात आणण्याचं काम करतात आणि ही गोष्ट नक्कीच आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. नक्कीच, आपण सांगितल्याप्रमाणे जे काही भारतीय खेळ आहेत त्याकडं मोदीजीचं विशेष लक्ष आहे आणि आम्हाला सर्व खासदारांना त्यांनी सूचना केलेल्या आहेत की खेलो इंडिया आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये, प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिक जे खेळाडू आहेत यांच्या अशा प्रकारच्या स्पर्धा निर्माण करा आणि जे स्पर्धक विधानसभा लेवलला यशस्वी ठरतील अशांची जिल्हा लेवलला स्पर्धा करा आणि त्यातून त्यांना प्रोत्साहन द्या, जेणेकरून ग्रामीण भागातून सुद्धा अशा प्रकारचे खेळाडू निर्माण होतील. आणि मला असं वाटतं की हेच खेळाडू पुढे राज्यस्तरावर आणि नॅशनल लेवलला सुद्धा खेळू शकतील अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आणि सुरुवातीलाच आम्हाला प्रधानमंत्र्यांनी अशा सूचना केल्यामुळं देशभर सर्व खासदारांनी अशा प्रकारच्या खेलो इंडियाच्या स्पर्धा घ्यायला सुरुवात केली आहे. मी सुद्धा 15 तारखेनंतर अशा प्रकारच्या स्पर्धा घेणार आहे. मला आठवतं की आमच्या लहानपणी खरं तर हेच खेळ होते, कबड्डी, खो खो, मलखांब, या अशा खेळातूनच आम्ही खेळ खेळायचो. आता तर नवीन खेळ खेळतोय आम्ही सध्या, राजकारणाचे खेळ. तुम्ही फिजिकली खेळ खेळताना आम्ही आपलं वर्तमानपत्रातून आणि चॅनलून खेळ खेळतो, एकमेकाला कोण पराभूत होतंय, तेव्हा तर आमच्या खेळाच्या पद्धतीनं तुमच्या खेळाच्या पद्धतीत बदल झाला, पण आमचा खेळ सोडून द्या. पण तुमच्या खेळाबद्दल खरंच आम्हाला आनंद आहे आणि तुमच्यासारखे शिक्षक, कोच एक नवीन नवीन खेळाडूंना तयार करतात याबद्दल मी तुमचं खरंच कौतुक करतो. थँक्यू सर. मला एक जस्ट रिझल्ट बद्दल सांगायचं होतं. आपले जे सगळे खेळाडू आहेत मुलं मुली ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करतात आणि गेल्या वर्षीच्या खेलो इंडियामध्ये आपल्या टीमला सिल्वर मेडल मिळालंय अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये भारतातलं पूर्ण विद्यापीठ येतात, तर त्याच्यामध्ये देखील आपल्या दोन्ही टीमला मुलांच्या आणि मुलींच्या सुवर्ण पदक रौप्य पदक मिळालेलं आहे. आणि ह्या वर्षीच्या स्पर्धा झालेल्या होत्या अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये झाल्या, तर तिथे देखील आपल्या मुलांच्या टीमला अख्ख्या भारतामध्ये गोल्ड मेडल, पहिली टीम आली आपली विद्यापीठाची आणि मुलींची टीम सेकंड आली. आणि आता खेलो इंडिया जे युनिव्हर्सिटी गेम्स होणार आहेत उत्तर प्रदेशमध्ये तिथं देखील आपल्या दोन्ही टीम्स मुलांच्या आणि मुलींच्या या दोन्ही क्वालिफाय झालेल्या आहेत. आणि आशा करतो तुमच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या प्रयत्नांनी आम्ही देखील त्या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षीप्रमाणेच
यावेळेस देखील उत्तुंग यश मिळवू. नक्कीच आमच्या शुभेच्छा सगळ्यांना. मागच्या काळात जसं यश मिळालं, जे जिंकले त्यांनी नॅशनल लेवलला आम्ही कसं जाऊ अशा प्रकारचा प्रयत्न करा. जे कोणी जिंकू शकले नाहीत त्यांनी मी नक्कीच पुढच्या वेळेला जिंकेल अशा प्रकारचा आत्मविश्वास बाळगा. आमच्या वतीनं आणि आमच्या रेल्वे डिपार्टमेंटच्या वतीनं आपणाला सगळ्यांना शुभेच्छा. मला फोनवर सुचवण्यात आलं होतं की आम्ही खेळायला जातो परंतु आमच्या रेल्वेचे रिझर्वेशन होत नाहीये अशा प्रकारचा निरोप मला मिळाला. मी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि मला असं वाटतं की आम्ही तेवढी सेवा तुमची करू शकलो, सगळ्यांना रिझर्वेशन मिळवून दिले. भविष्यात कधी अशा प्रकारची गरज पडली तर रेल्वे खातं आपल्याला नक्कीच मदत करेल असा आत्मविश्वास मी आपल्याला देतो. याच्यामध्ये थोडीशी सूचना अशी द्यायची होती की ऑल इंडिया इंटरनिव्हर्सिटी असतील किंवा बाकीच्या ज्या स्पर्धा असतात त्यांचा जो प्रोग्राम असतो तो अतिशय कमी कालावधीमध्ये डिक्लेअर होतो आणि त्या ज्या ऑल इंडिया स्पर्धा असतात त्याच्यामध्ये मुलांना खालच्या लेवल पर्यंत जायला लागतं. पहिले इंटर कॉलेज एक कॉम्पिटिशन असते, त्यानंतर झोनल लेवल्स असते. सो ह्या ज्या स्पर्धा सिलेक्शनचा कालावधी आणि स्पर्धेचा कालावधी हा खूप कमी वेळेचा असतो. विद्यापीठ त्यांच्या परीने व्यवस्थित प्रयत्न करतात पण त्या ज्या ह्या ज्या स्पर्धा असतात त्या शक्यतो सणासुदीच्या काळामध्ये असल्यामुळे, क्रिसमसच्या सुट्ट्यांच्या काळामध्ये असल्यामुळं आम्हाला वेटिंग किंवा आरएससी अशा प्रकारचं रिझर्वेशन मिळतं. आणि आमचा प्रयत्न हाच असतो की जे खेळाडू आहेत त्यांना तिथं जाऊन एक त्यांचं चांगलं कार्यमान करायचं असतं. तर अशा खेळाडूंची जर व्यवस्थित झोप झाली नाही, व्यवस्थित प्रवास झाला नाही तर ते त्यांचं 100% कार्यमान करू शकत नाहीत. आणि तुमच्या माध्यमातून जर अशा खेळाडूंसाठी विशेष काही सुविधा करता आल्या तर नक्कीच त्याचा सर्व म्हणजे मलखांबाच्या खेळाडूंना नाही पण देशातल्या सगळ्या विद्यापीठातील खेळाडूंना त्याचा फायदा होईल आणि जेणेकरून त्यांचा जो त्यांची जी एनर्जी आहे ती प्रवासामध्ये खर्च न होता त्यांचा कार्यमानावरती खर्च होईल. याच्यासाठी जर तुम्ही तुमच्या लेवलवरनं काही करता आलं तर नक्कीच सर्व खेळाडूंसाठी ते खूप प्रेरणादायी ठरेल. सर नाही नक्कीच आम्ही करू. आमच्याकडे प्रत्येक स्टेशनला काही रिझर्व कोटा असतो, शासकीय कोटा असतो, तर त्यामध्ये खेळाडूंना आम्ही प्राधान्य देण्याची कोशिश करू. सिनियर सिटीजन असतात, खेळाडू असतात, अशांना असाही आम्ही कोटा रिलीज करत असतो. त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. गरज पडली तर सरळ आमचे संपर्क साधा. आमचा अभिषेक तुमच्या संपर्कात येईल, तो पुण्याचाच आहे. जेव्हा कधी गरज पडेल तेव्हा तुम्ही आम्हाला कळवा, नक्कीच करू. हा आहे कोणी विचारताय काही? देवश्री तुझ्या विचारात दिसतंय काहीतरी विचारायचं तुला. रुचिता स्पेसिफिक काही नाही, छान वाटलं बोलून. चला ठीक आहे, पुढच्या वेळेस पुन्हा भेटू. सर तुम्ही